नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनल SP गार्डनिंग मराठी मध्ये। तुम्ही पाहू शकता एका कॅरेट मध्ये लावलेला हा मी आळू किती छान प्रकारे वाढलेला आहे, आणि जे मी या कॅरेट मध्ये कंद लावले होते त्या प्रत्येक कंदातून जवळजवळ 2 ते 3 पाने ही आलेले आहेत, आणि या पानांचा आकार देखील तुम्ही पहा किती मोठा आणि छान अशा प्रकारे आलेला आहे। खरे तर आळू हा शेतामध्ये लावला जातो, पण आपण घरच्या घरीच अशा प्रकारे एखाद्या छोट्याशा कुंडीमध्येही आळू चे कंद लावून अशा प्रकारे खूप सारे पाने ही मिळवू शकतो। तर कुंड्यामध्ये आळू कसा लावायचा व त्याची पाने मोठी होण्यासाठी काय करायचे या सगळ्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आवडल्यास लाईक शेअर करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। आळूचे कंद हे आपण अगदी छोट्याशा कुंडीमध्ये अगदी सहज लावू शकतो। इतर भाज्यांच्या तुलनेत आळूच्या पानांचा वापर हा थोडा कमी प्रमाणामध्येच केला जातो व त्याच्याकडे थोडेसे दुर्लक्षच केले जाते, परंतु असे न करता आपल्या आहारामध्ये इतर भाज्याप्रमाणेच आळूच्या पानाचा देखील हा समावेश केलाच पाहिजे, कारण आळूच्या पानामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर, प्रोटीन, व्हिटॅमिन, आयन, कॅल्शियम हे भरपूर प्रमाणामध्ये असल्यामुळे ते आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असे आहे। त्याच्यामुळे अधूनमधून या पानांचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या करून तुम्ही खाल्ल्यास आपल्या शरीराला त्याचा खूप चांगला असा उपयोग होतो। आळूचे पानामध्ये हे अँटीऑक्सिडंटचे देखील हे काम करत असते। आपल्या शरीरामध्ये पाचनशक्ती वाढवण्याचे काम देखील हे आळूचे पान हे करत असते। आळूच्या पानामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असल्यामुळे ज्यांना अपचनाचा त्रास होतो ते देखील कमी होण्यासाठी हे मदत होत असते। तसेच शरीरामध्ये ब्लड सर्क्युलेशनचे काम देखील हे चांगल्या प्रकारे करत असते। आळूच्या पानामध्ये आयर्नचे प्रमाण हे भरपूर प्रमाणामध्ये असल्यामुळे शरीरामध्ये रक्त वाढवण्याचे काम देखील हे चांगल्या प्रकारे करत असते। वाढलेले वजन कमी करण्यासाठी देखील या आळूच्या पानाचा वापर करून आपण वजन हे कमी करू शकतो, कारण आळूची पाने खाल्ल्यानंतर भूक ही कमी लागते, साहजिकच वजन देखील कमी होण्यासाठी याचा वापर होत असतो। तर अशी आळूचे कंद आपण अगदी छोट्याशा कुंडीमध्ये देखील अगदी सहज उगवू शकतो। आळूची पाने हे कंदापासून उगवली जातात। मुख्य म्हणजे याचा एक जरी कंद लावला तर त्यापासून अनेक कंद हे तयार हे होत असतात। तुम्हाला मी या ठिकाणी दाखवते, आळूचा एक जरी तुम्ही कंद लावला तरी त्यापासून अशा प्रकारे खूप सारे नवीन नवीन असे त्याच्या आजूबाजूलाच कंद हे तयार होत असतात, आणि ते कंद मोठ्या झाल्यानंतर आणखी दुसरे नवीन देखील कंद हे कुंड्यामध्ये तयार हे होतच असतात। जेव्हा आपण कुंड्यामध्ये आळू लावतो तेव्हा अशा प्रकारे एखाद्या पसरट टबमध्ये किंवा पसरट कुंडीचाच वापर करावा, कारण कंद हे आत्ता मी सांगितल्याप्रमाणे हे पसरत जातात। त्याच्यामुळे पसरट भांड्याचा वापर करूनच किंवा कुंडीचा वापर करूनच हे आळू हा लावावा। आळू हा कोणत्याही साध्या मातीमध्ये अगदी सहज उगवतो। माती तयार करताना त्याच्यामध्ये अगदी थोडेसे मुठभर शेणखत किंवा ज्या खतामध्ये नायट्रोजनचे प्रमाण हे भरपूर प्रमाणामध्ये असते अशा खताचा थोडासा तुम्ही वापर केला तरी तो पुरेसा होतो। अशा प्रकारची माती तयार करून जर कंद लावले तर पुढील 5 ते 7 दिवसांमध्येच त्याला छोटी छोटी अशी पाने आलेली आपल्याला दिसून येतील। आळूच्या कंदांना हे फुले किंवा फळेही येत नसतात, त्याला फक्त पानेच येत असतात। त्याच्यामुळे पाने ही मोठी होण्यासाठी व तजेलदार हिरवीगार होण्यासाठी त्याला ज्या खतामध्ये नायट्रोजन आहे अशाच प्रकारच्या खतांचा जर वापर केल्यास तर आळूच्या कंदाचा वाढ ही चांगल्या प्रकारे होऊन त्यावर येणारे पाने ही अशा प्रकारे हिरवीगार, टवटवीत, तजेलदार अशी ही पाने येत असतात, व त्या पानांचा आकारही ह्या अशा प्रकारे मोठा असा होतो। त्याच्यानंतर सूर्यप्रकाश, प्रत्येक झाडांना वाढीसाठी सूर्यप्रकाश मिळणे अत्यंत आवश्यक असते। त्याचप्रमाणे आळू लावल्यानंतर देखील त्याला 4 ते 5 तास दिवसभरामध्ये ऊन मिळणे हे अत्यंत आवश्यक आहे। ऊन मिळाल्यामुळे देखील त्याची पाने ही अशा प्रकारे चांगल्या प्रकारे येण्यास मदत होते। आळूच्या पानांना भरपूर पाणी देण्याची ही आवश्यकता असते, त्याच्यामुळे कुंडीमध्ये ओलावा राहील याकडे देखील लक्ष द्यावे। कुंडीतील पाणी हे सुकून देऊ नये, जास्ती पाणी दिल्यास त्याचा काही जास्त फरक पडत नाही, कमी दिले तरी ती कंद हे खराब होत नाही। मात्र जर तुम्हाला अशा प्रकारे खूप सारी हिरवीगार, टवटवीत, मोठ्या आकाराची जर पाने हवी असतील तर मात्र थोडी काळजी घ्यावीच लागते। आळूच्या पानांना हे जास्त पाण्याची गरज असते, त्यामुळे कुंडीतील माती सुकणार नाही याच्याकडे
लक्ष द्यावे, त्याला भरपूर प्रमाणामध्ये हे पाणी द्यावे. त्याच्यामुळेच पूर्वीच्या काळी ज्या ठिकाणी सांडपाणी फेकले जायचे अशा ठिकाणी हे अळूचे कंद लावले जायचे व त्या ठिकाणी ही पाणी व कंद हे चांगल्या प्रकारे वाढून पाणी मोठ्या अशा आकाराची यायची. आता आपण जेव्हा कुंडीमध्ये हे अळूचे कंद लावतो तेव्हा ते मोठे होण्यासाठी व भरपूर पाणी येण्यासाठी आपण घरातीलच वस्तूंचा वापर करून देखील अशा प्रकारे खूप सारे पाणीही मिळवू शकतो. तर मी ही जी लावलेली आहे अळूची पाने ही कशामुळे एवढी अशी चांगली व मोठी आलेली आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे. रोज आपण भात बनवण्यासाठी जे तांदूळ धुवून घेतो तेव्हा तांदूळ धुतल्यानंतर जे पाणी असते ते आपण फेकून देतो. तर ते फेकून न देता ते एका भांड्यामध्ये ओतून घ्यावे व ते पाणी हे आपण कोणत्याही झाडांना आळूंना जर वापरले तर त्याचा खूप चांगला असा फायदा होतो. तर मी माझ्या आळूच्या रोपाला हे तांदूळ धुतलेलेच पाणी वापरते व त्याच्यावरतीच ही अशा प्रकारे खूप चांगली अशी आळू वाढलेली आहे. स्वयंपाकघरामध्ये आपण नेहमी जेव्हा डाळ तांदूळ किंवा कोणत्याही प्रकारच्या भाज्या धुतो तेव्हा ते धुतल्यानंतर जे पाणी आपण फेकतो तर ते फेकू न देता तुम्ही त्याचा वापर हा झाडांना केला, झाडे खूप चांगली वाढतात. मोठी झालेली वाढलेली पाने ही कापल्यानंतर पुढच्या 10 दिवसामध्ये आणखी नवीन पाने ही कापण्यासाठी ही तयार होतात व खूप सारे आळू आपल्याला मिळत राहते. आळूची पाने कापल्यानंतर अशा प्रकारे थोडीशी माती हलवून घ्यावी व आपण जे डाळ व तांदूळ धुतो भाज्या धुतो ते पाणी हे अशा प्रकारे तुम्ही जर आळूच्या कंदांना दिल्यास 2 ते 3 दिवसामध्येच नवीन पाने येण्यासाठी ही तयार होतात व आपल्याला काही दिवसामध्येच नवीन खूप सारे पाने खायला देखील मिळतात. आळू लावणे अत्यंत सोपे आहे. तर अशा प्रकारे तुम्ही घरामध्येच आपल्या गच्चीवरती कुंडीमध्ये आळू हा उगवू शकता व खूप सारे पाने मिळवू शकता. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.